वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी सांगोला तालुक्यातील जुनोनी इथं 7 मालमोटारी ग्रामीण पोलिसांनी जप्त करून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून आणि त्यांच्या आदेशान्वये सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असलेल्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमनं जुनोनी गावाच्या भारत पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून अवैधरित्या चोरीची वाळू वाहतूक करणारे 7 ट्रक पकडून या वाळूबाबत परवाना विचारला असता यातील 6 ट्रकवाल्यांकडे कोणताही परवाना नसल्यानं 6 ट्रक आणि त्यांचा एक चालक बाळू दगडू दुधाळ राहणार तळसंगी तालुका मंगळवेढा, दिलीप सुधाकर शिंदे, शरद लक्ष्मण केदार दोघे राहणार खरवटेवाडी तालुका सांगोला, प्रकाश अप्पा करंडे राहणार गौडवाडी तालुका सांगोला, वजीर तजमुल शेख राहणार तळसंगी तालुका मंगळवेढा आणि किरण सुरेश नागणे राहणार हिवरगाव तालुका मंगळवेढा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई आणि एक ट्रक यामध्ये एकूण 8 ब्रास वाळू आहे, परंतु त्यांच्याकडे 6 ब्रास वाळूचा परवाना असून उर्वरित 2 ब्रास वाळूचा परवाना नसल्यानं त्यांच्यावर पुढील RTO आणि महसूल विभागाची कारवाई होण्याकामी सर्व ट्रक आणि ट्रक चालक यांना सांगोला पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.